नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावराम तडका. सध्याचं राजकारण इतकं खालच्या पातळीवर गेले महाराज, लग्न विरोधी पार्टीचं मागवण्यापर्यंत बाकीच्या मंडळीची गमेंट केली. हे चाललं नाही. एखाद्याच्या मुलीचं लग्न मोडण्यापर्यंत आपलं राजकारण असेल तर आपण राजकारणीच नाही. तुम्हाला काय म्हणते निखुन असेल राजकारण नाही. राजकारण असं असावं. 6 वाजता मतदान संपलं, 5 वाजता नगर पंचायती पुढे बसले, एखादं जेवणाला चहा आले टाळ्या घेऊन बाप्पा हाडून चहा धुवून घ्यायला गेले पाहिजे. त्या जागेवर तिथंच राखेल म्हटलं पाहिजे. काय म्हणते की लावून तरी करता सगळ्या गावांचा तमाशा हात झाला. लोक मुवतील येईन काही लोक आपण गेलो असतो लग्न बरं का, पण ते आपल्या पार्टीत नाही. तू नाही गेलो तरी त्याच्या पुढल्या पोर होणार तुला काय म्हणतो. हा विनोद नाही. या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. काम ते काम करा. ते दिल्ली तिकडे मोरल्या, मुंबई मोरल्या, महाराष्ट्र उचल्या, आपल्याला जगायचं पुढे. किती हुशारी फार येळ भरपूरला काही बोलतील संध्याकाळी जमवा काही भेट मस्त पैकी वाच लग्न स्वा खेटवाड्या हजर आहे. हुशार आहे ते. आता 30 तारखे महत्वाची झाली काय सांगा पण नाही खाला तर लगेच दुसरा हार घेऊन गेला. वा 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 तुमच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा. कार्याला अजून मोक नाही आणि आपली गावा भेटून आणि भागा त्याच्या मी गाडी जाऊन दिली असते बरं का वावरतो. आता त्याचा गोवा खचडून दे गाडी जाऊन दिली ना माझ्या बापाचाच नाही. फार गावांचा तमाशा झाला. मला झाला विनोद नाही. आणि तरुण कोण झालं तेव्हा हे पार्ट्या बिर्ट्या पक्षी बिक्षे ना मतदान संपलं आग लागून टाको काय म्हणतो. राजकारण कोण आहे हा मात्र मी नाही. तुम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार तो गाजवला पाहिजे. बरोबर लग्न दावेन मौती आणि लग्न मोडेपर्यंत नाही घ्यायला पाहिजे. कोणत्याच आहे का कधी काही किती 52 पक्ष असून त्या मस्त पैकी एकमेकाच्या दयाला मिठ्या मारून आलिंगन घेऊन घेऊन आपल्याला वाटतं तो घरी मनातून होता निवय करतो. किती मस्त राहतात माणसं. उद्या विरोधाचं लग्न निघू द्या 7 तारखे पाहिजे आणि घरी आपली एवढी लग्न मुली बसत फार गावांचा तमाशा झाला. गावच राहिली नाही मला. आता फक्त 30 टक्के माणसं म्हणून गावली त्याने काय नाही मिळते. पोरं बांधा तुम्हाला पोरं दिली बरं कबरी मांडी पोरची मांग झप्तीवाली ते मग बांधा काही वागा तर कशी कशी जगायची ते सहा पाच सांड संघ ठेवायची फक्त चपटीवाली त्यांना काय कसले थांबला असून आता काय शिकव संपला आता धाडो तुमचा गाव असत तुमचे माझे रक्ताचे नाते तोडण्यापर्यंत राजकारण असावं काय म्हणतो सोडू दे काय बरोबर. आणि काय तू कोणी दिली त्याला आपल्याला थापते करायला लागत. आता शेतकऱ्यांना कष्ट चुकलेत का मला. आता आमचं दुष्काळ 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 नुसते टापा दुष्काळ फक्त दोघांना फक्त दोघांना दुष्काळ. एक शेतकरी दोन त्याच्या नावात काय तिसरा कोणाला रोग झालाय. आता काय नोकरीवाले ना झापटले काय आम्हाला रोग झालाय शेतकरी दोन त्याच्या नावातली कोणाला दुष्काळ आहे. आज शेतकऱ्याला जर 1.5 महिना म्हणजे पाऊस पडला ना मारा महिना 1.5 महिना तर शेतकऱ्यावर 2 संकट आहे लगेच. 40 हजाराला बैल जोड विकला 80 ला घ्यावं लागेल. 30 हजाराला काय केली 7 ला घ्यावं लागेल. कोणाची भी मारायची बी बियाणं घ्यायचं संगत आले त्याच्या नशिबात. तिडून गेला तो शेतकरी मारा तिथे वाईट त्याची कोणी काळजी करीन. आज 1 रुपयानं दूध वाढलं तर नोकरीवाल्याची बाय कोणच ती भांडी आपली देऊ दूध द्यावा का नाही. तुला नावरा कधी दूध देतो नावराचे पेतो मी 72 रुपये पावशाने Thank you.
मारे झोप होतो मग काय नव्हे असं काय झालं सगळ्यांच्या डोक्यात एकच खर्च आहे, ओनली आय वॉन्ट आय एन आय, फक्त माझी लाल करा. या जगाला दुसरा रोगच झाला नाही, फक्त मला माना बस. बाकी कोणाला रोग नाही. सासूला वाटतं माझ्या पुढे सुनेला जाऊ नये, सुनेला वाटतं तो खिलाडी माझ्या ताब्यात इन माझ्या पुढे बोलू नये. प्रत्येकाला एकच रोग झालाय, आय वॉन्ट मनी अँड मनी. फक्त या जगातली तो मग हे 14 दिवसाचं भांडण आहे कशाच? एवढंच भांडण आहे. फक्त आम्हाला खुर्ची पाहिजे, तिकडं तुमचा भात वाहून जाऊ द्या, घे ना. काय काय घेणं नाही जगाला. बरं आपण बधीर होईल, 100 रुपये घेऊन बटन दाबेल. आपली काय, आपली काय दान ते काही बोलायची. आपणही भिकार आवला तिचे कान फडा निर्लज्ज आवलात. 9 लोकांची ग्रम पंचायत असली तर 2 यडफटक्या होईन बाया घ्यावा लागत्या. चाल ग बाई चाल, तिले चल सई. मग 2 यडफटक्या होईन बाया घ्यावा लागत्या तर प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत 2 तरुण पोर पाहिजेत. कमिटीत जुनी मंडळी नंगाट, त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धुर काढला तर ते काढायचे. तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील, पण सगळे मिळून खा ना. संडाचे भांडे तुम्ही खायचं आणि भांड्यातलंही तुम्हीच खायचं. दुसऱ्याला खाऊ द्या. हे लोकांची बांबू उपटायचं बाद झालं आता. हे सतरंज झटकायचे आणि डीजे लावायचे, लोकांच्या वाढदिवसाचे बोर्ड आपण ठोकायचे. आपण काय भिकारी नाहीत. चपटीसाठी दुसऱ्याच्या प्रचाराला येळ भर हिंडायला लाज नाही वाटत का आपल्याला? आपण काय आभार का बरेत का? 96 कोळी खानदान रक्त आहे, हे बुट करून जगणार रक्त आहे, बुटात साठवून जगणार रक्त नाही. म्हशी भादरा ना 150 रुपये म्हशी, फक्त 9 वेळा वस्ताना फिरवायचं आहे. इकून 6 चारण, इकून 6 रण, शिपटी कुणी एक झाली ना बाथरूम म्हैस. कोणाचीही भोंगे घेऊन बोंबला धिंडायचं. आयुष्य गेलं ना लय बायका मिळालं. 35-35 झालेत काही, 15 राहिले मरायला. जुडीदारांचे ऑपरेशन झाले आघाडी तसाच. 42 पोरी पाहिल्या का पर्यंत नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवर देव पाहिला, ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण यायला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहिला आलता, यांचं काय घेऊन त्याच्याला कोणाचे भोंगे घेऊन बोंबलं देणार. हे आत्ताशी मोकळ्या झाल्यात, या महिनाभर प्रचाराला होत्या. कोणत्या पक्षाची सभा आहे तिला माहीतच नाही, चालली गाडी. आणि एकाच बाईनं 3-3 सभा काढल्या, फक्त गळ्यातलं फडकं बाजवायचं टोळी तीच. फक्त या गाडीतून उतरायची, कमावले 500-500 रुपये. दिवाळी टाकटक केली, आता बसली थोबाड वासून. यांचे बा ना गारवाला आले मागच्या महिन्यात, काल लाल जुलाब झाले त्यांना 1.5 महिना. आता काय दरिद्री हो, आता काय आता. अरे पावसाळा संपल्यावर कुठं खेकडं निघत का भाऊ? खेकडं कवर आहेत हे इंदुरी करते करते नाही भाऊ. मी मरल ना महाराज, मी मरणार नाही 5-25 वर्ष, पण मी मरल ना तरी तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ आपलीच आठवण येणार. जनाट